मोठ्या लोकांच्या बागेत जसा स्प्रिंकलर असतो तसा आज मी बनवायचं ठरवलंय. ह्याकरता पाहिजे एक प्लास्टिकची बाटली, काही स्ट्रॉ, दोरा आणि ग्लू. आपण पहिले एक प्लास्टिकची बाटली घेऊया. ही 2 लिटरची बाटली आहे आणि त्याच्या बेसपासनं 8 सेंटीमीटरवर कापून घेऊया. त्याच्या तोंडापाशी आपण 3 बिंदू देखील मार्क करणार आहोत आणि 2 नॉचेस. ह्या नॉचपाशी आपण रबर ग्लू लावणार. एक टिंब ह्या बाजूला, एक टिंब त्या बाजूला आणि एक टिंब आतल्या बाजूला बेसपाशी. आता आपण 10 सेंटीमीटर लांबीच्या 2 कडक स्ट्रॉज घेणार आहोत. त्याच्या एक बाजू आपण थोडी तिरकी कापून घ्यावी. ह्याच स्ट्रॉज आपण नॉच आणि बेसला जोडून चिकटवणार आहोत, जशा दिसतायत अगदी तशा. आता सुईच्या सहाय्याने आपण त्या 3 बिंदूंमधनं दोरा ओवून घेऊया. हा दोरा 15 सेंटीमीटर लांबीचा असायला पाहिजे. हे 3 धागे आपण एकत्र बांधणार आहोत आणि त्या धाग्यांना परत एक 15 सेंटीमीटर लांबीचा धागा जोडून त्याला एक मणी लावणार. म्हणजे एक फुटभर लांब आता आपल्याकडे धागा आहे. आता आपण जर का आपल्या बाटलीला गिरकी दिली तर त्याला विळखे पडत जातील वरपासनं खालपर्यंत. दिसतायत का तुम्हाला विळखे? पूर्ण धाग्यावरती विळखे बसलेले आहेत. आता आपल्या बाटलीमध्ये पाणी भरूया. आणि बाटली आता जर का सोडून दिली तर ती गोल गोल फिरायला लागते विळख्यांमुळे. आणि थोडा वेग पकडला की आता स्प्रिंकलर सारखं पाणी ती सगळीकडे उडवायला लागते. हे आहे सेंट्रिफ्युगल फोर्सची कमाल. आता माझ्या बागेला मी असंच पाणी घालणार. दिसायला पण फार सुंदर दिसतं ते. आणि बागेलाच काय, आपण सगळ्यांनी जर का एकत्र आंघोळ करायची ठरवली तरी देखील याला वापरता येऊ शकेल. धमालच धमाल.